श्री रामलिंग चौडेश्वरी माता की जयच्या जयघोषात नीलम नगर येथील शरणमठामध्ये 311 सुवासिनी महिलांचा ओटीभरण आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. MIDC परिसरातील नीलम नगर शरण चौक येथील श्री सद्गुरु रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजी मठात श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान गुरुवारी सकाळी श्री रामलिंग चौडेश्वरी देवीची महापूजा पार पडली. त्यानंतर दुपारी 12 वाजता 311 सुवासिनी महिलांचा ओटी भरण आणि हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात पार पडला. त्यानंतर आमरस पुरणपोळी महाप्रसादाचा लाभ उपस्थित सुवासिनी महिलांनी घेतला. यावेळी श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रा महोत्सवाचे उत्सवाध्यक्ष बसवराज कल्लूर, उपाध्यक्ष सिद्धाराम तडकल, हेमलता विभूते, सारिका खजुर्गी, प्रियांका आळंद, अश्विनी कल्लुरे, पुष्पा उडचण, निंगव्वा हरनूर, सेक्रेटरी मल्लीनाथ जेटगी, सिद्धाराम बाबा, मिरवणूक प्रमुख मल्लीनाथ माशाळ, मल्लिकार्जुन कल्लूर, रविकांत दोडमनी, लक्ष्मण वाले, सदानंद जेवरे, रेवण नागठाण, गुरु रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजी मठाचे अध्यक्ष सिद्धाराम खजुर्गी, विश्वस्त बसवराज उडचण, धुळप्पा आळंद, सुनील आरळीकट्टी, सिद्धाराम बटनूर, महबूब शेख, संकेत विभूते, राजू बटनूर यांच्यासह श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रा महोत्सव कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. याबाबत अधिक माहिती हेमलता विभूते यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षी 311 लोकांचा सुवासिनीचा ओटीभरणाचा कार्यक्रम आणि महाप्रसादाचा कार्यक्रम, आमरस आणि पोळीचा कार्यक्रम झालेला आहे. अशाच आम्हाला देवी शक्ती दे, जाऊ दे, आम्ही असं पुढं करायचं आहोत. ते असाच सगळ्यांचा प्रोत्साहन असू दे आमचा, आम्हाला आणि श्री मातेचा पण आम्हाला आशीर्वाद असू दे. 311 लोकांचं सुवासिनीचं जेवण आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम आणि संध्याकाळी बळवटल्याचा कार्यक्रम आहे आणि उद्या कुंभारचा कार्यक्रम आहे. नंतर मिरवणूक आहे चौडेश्वरी मातेचा, 3 दिवस सलग कार्यक्रम असतील.